मित्रांनो, कुठल्याही डान्समध्ये महत्त्वाचे असतात ते भाव. लय आणि ताल तर महत्त्वाचा असतो, पण भाव नाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर असतात. पण एखाद्या डान्समध्ये जर भावच नसतील, काहीच नसेल चेहऱ्यावर, तर तो डान्स आपल्याला आवडेल का? त्याचा प्रभाव काय पडेल मला माहीत नाही. पण तेच दाखवण्यासाठी येत आहेत किरण डान्स अकॅडमी रत्नागिरीहून. जोरदार टायने आपण त्यांचं स्वागत केलं. Isn't that fun? Let's try something else. अरे मग एवढी गोड मुलं आहेत, त्या सगळ्यांना मास्क का दिलेत तुम्ही? चेहरे का लपवले त्यांचे? ॲक्च्युली सर, ज्या वेळेला आपण आता एक्सप्रेशन्स देतो चेहऱ्यावरचे, कारण आपल्याला बऱ्याच काही हावभाव कळतात, कसं रडणं हसणं वगैरे सगळं कळतं. पण आपण बऱ्याच वेळेला हाताद्वारे काहीतरी इशारे करतो. डान्समध्ये क्वचित काहीतरी असं पाहायला मिळतं. आणि जाबावकीचा वेस्टर्न स्टाईलचा डान्स आहे, मी म्हटलं थोडंसं मराठी आहे, मराठी गाण्यावरती थोडंसं आपण विचार वेगळा करायला काय हरकत आहे, आणि आपण बॉडीद्वारे काहीतरी वेगळं एक्सप्रेशन्स देऊ शकतो म्हणून हा ॲक्ट केला होता. पण या मुलांनी, खास करून तो रडला, कोण रडला तो? काय रडलाय रे, म्हणजे मी प्रेमातच पडलो त्याच्यात. कुठून रत्नागिरीमध्ये कुठं आलाय? रत्नागिरी. कारण मी आणि मकरण डिस्कशन करत होतो की किती लोक रत्नागिरीमधनं येत आहेत आणि काय काय करून जात आहेत ह्या मंचावरती. कारण असं आपल्याला वाटतही नाही की अशा ठिकाणी राहून अशा टाईपच्या अकॅडमीज तिकडे चालतात. आणि हा डान्स फॉर्म जो इंटरनॅशनल डान्स फॉर्म आहे खरा, तो तिकडे करा केला जातो आणि इतका समर्थपणे पेलला जातो. कारण मला असं वाटतं की माझ्याकरता डान्स म्हणजे सगळ्यात जास्त त्याचे भाव आहेत असतात. पण किती ते कठीण होऊ शकतं जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर मास्क असतो आणि तुम्ही त्याच गोष्टी तुमच्या हावभावातनं आणि बॉडी लँग्वेजमधनं सांगायचा प्रयत्न करत असता, लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असता, आणि त्या इतक्या अप्रतिमपणे या सगळ्यांनी केल्या की मला वाटतं त्यांनाही स्वतःला त्याची कल्पना नसेल. फार छान, फार मजा आली. पण सर म्हणाले ते बरोबर आहे, इतके क्यूट क्यूट चेहरे सगळ्यांचे लपून गेले ह्याच्या मागे. पण छान गोष्ट ही आहे की त्याच्यानंतरही जे काय आमच्या समोर प्रस्तुती झाली ती फार अगदी अशी खिळवून टाकणारी होती. तर अशा या परिपूर्ण डान्सला आता किती पदकं मिळतात ते पाहूया. मकरण सर, 9 पदकं मकरण सरांनी दिलेली आहेत.
उर्मिलाजी 9 पदक. थँक्यू. 9 आणि 9 18 पदकं मिळालेली आहेत.